महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं असा टोला राऊत यांनी ट्विटरवरून मारलाय. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मातोश्रीवरती चर्चा झाल्याची कबुली राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला असून विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावं असा टोलाही राऊत यांनी ट्विटरवरून मारलाय. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. अपयशाचा वाली नाही, सगळे यशाचे धनी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी, मग बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, नितीन राऊत असतील, सगळे काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात, त्यांचा संवाद एकदम सुरू आहे. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. शिवसेनेचे तर आहेत, पण काल काँग्रेसचा नेता दिसले. मी आतापर्यंत चार बैठका गेल्या काही दिवसांमध्ये मी त्या बैठकांना हजर राहिलोय आणि माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला काँग्रेसचे नेते होते. पण कालच्या बैठकीला म्हणजे पवार साहेब आणि ठाकरेंची जी महाविकास आघाडी जी आहे त्याच्यामध्ये काही तात्काळ घटना घडामोडी घडत असतात. अशा वेळेला शरद पवार हे ज्येष्ठ नेते सगळ्यात, हे जर आपण लक्षात घेतलं तर तातडीच्या अनेक गोष्टीमध्ये शरद पवार हे तात्काळ उपलब्ध असतात. काँग्रेसचे अनेक नेते प्रमुख जे आहेत मुंबईतले, आता बाळासाहेब थोरात हे अनेकदा त्यांच्या भागामध्ये असतात. अशोकराव चव्हाण जे आहेत प्रमुख नेते, ते काल आजारी पडलेले, ते नांदेडला असतात. अशा वेळेला जे नेते उपलब्ध आहेत त्यांच्याशी चर्चा. तूर्त सरकारला काही धोका नाही? तूर्त म्हणजे पुढल्या 5 वर्षाचं मी म्हणाल तर पुढल्या 5 वर्षामध्ये सरकारला अजिबात धोका नाही. जर धोका असेल तर ते विरोधी पक्षालाच आहे. त्यांना आता मी त्यांना इशारा देतोय, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा टिकायला पाहिजे. मग विरोधी पक्षाला हवा या चर्चा आहे की शिवसेना भाजपच्या मदतीनं कदाचित सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात आहे आणि त्याची कुणकुण शरद पवारांना लागली आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडत आहेत. ह्या तुम्हाला स्वप्नात पडलेले हे स्वप्नात दिसलेल्या अफवा आहेत. त्या अफवा पण स्वप्नात दिसतात, कधी कधी येतात ना, तशा त्या जन्माला आलेल्या अफवा आहे. चर्चा काय असू शकतात, चर्चा अशाही असू शकतात की विरोधी पक्षातले 50 आमदार हे आता महाविकास आघाडीत सामील होतात. तुम्ही या चर्चेवरती विश्वास ठेवताय का? नाही ना. आमचं 170 बहुमत हे 2025-26 सालापर्यंत जेव्हा निवडणुका होती तोपर्यंत कायम राहील. किंबहुना 170-180 झालं तरी आश्चर्य वाटायला नाही. काल नारायण राणे यांनी अशी टीका केली होती, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी भाजप विरोधी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांना फुटण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले. कोणी फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल. काही अपक्ष लागू शकतात? अजिबात नाही. किंबहुना विरोधी पक्षाला पाठिंबा देणारे जे अपक्ष आहेत त्यांच्यात भ्रमनिरास झालेले आहे आणि ते आमच्या संपर्कात. पण सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचार सुरू झाला की भाजपचं सरकार येणार अशा पद्धतीच्या काही हे सुरू झालेले आहेत. भाजपचं सरकार जे आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं भाजपचं सरकार हे लंडनला येऊ शकतं, न्यूयॉर्कला येऊ शकतं. तिकडली परिस्थिती कोरोनाबाबत अत्यंत गंभीर आहे, बरं का? इथून काही लोक तिथे जाऊन राज्य निर्माण करू शकतात, त्यांचं ते काही करू शकतात जर असं असेल तर. बीजेपी अगर कहती है राष्ट्रपति शासन लागू करने की बात, मैंने तो किसी के मुंह से सुने नहीं. नारायण राणे कह रहे थे. मैं बीजेपी के नेताओं की बात कर रहा, जो बीजेपी के नेता जो संघ परिवार से जुड़े मैं उनसे उनके बारे में मैं बोल सकता हूँ. हाँ, तो मैंने तो देवेंद्र जी से ये बात नहीं सुनी, मैंने अमित शाह साहब से ये बात नहीं सुनी, मैंने और जो उनके नेता है नितिन गडकरी जी उनसे बात नाही. मैं कैसे विश्वास कर सकता. राष्ट्रपती जर एखाद्या राज्यामध्ये करोना संदर्भात काही कामं होत नाहीत असं कोणाचा आक्षेप असेल आणि म्हणून जर राष्ट्रपती राजवट लागावी असं विरोधी पक्षाच्या काही भूमिका असतील तर यासाठी राष्ट्रपती राजवटीसाठी सगळ्यात फिट केस म्हणजे गुजरात राज्य.
सुरुवात तिथून व्हायला पाहिजे. पण कालच हायकोर्टाने गुजरात राज्याच्या एकंदरीतच करोना संदर्भात परिस्थिती हाताळण्यासंदर्भात जो निष्कर्ष काढलेला आहे, जे विश्लेषण केलेलं आहे, ते अत्यंत गंभीर आहे. गुजरातमधील सरकारी इस्पितळ म्हणजे अंधार कोठड्या झाल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचं योग्य प्रकारे काम होत नाही. इस्पितळांची स्मशानं झालेली आहेत. अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन गुजरातच्या उच्च न्यायालयानं मांडल्यावर तिथल्या राज्यपालांनी जे कोणी असतील ते त्यांनी ताबडतोब तिकडल्या मुख्यमंत्र्यांना बोलून समज द्यायला पाहिजे.